अजित पवारांकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाण्याआधीची खबरदारी अजित पवार गटाकडून घेण्यात आलेली आहे. अजित पवार गटानं सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केलेली आहे. शरद पवार गट सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याआधी अजित पवार गटाकडून वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गट आव्हान देणार आहे. मात्र त्याआधीच अजित पवार गटानं सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केली. थेट जाऊया दिल्लीला. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत. राम, अजित पवार गटाकडनं वेगवान हालचाली सुरू झाल्यात आणि आता खबरदारी म्हणून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आले. बिलकुल, केंद्रीय निवडणूक आयोगाचा काल निकाल आल्यानंतर शरद पवार यांच्याकडून वकिला आणि तज्ज्ञांकडून पुढचं पाऊल काय असावं याची माहिती घेण्यात आलेली आहे. आणि त्या अगोदरच अजित पवार यांनी पुढचं पाऊल टाकलेलं आहे, ते म्हणजेच की सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केलेलं आहे. आणि हे कॅव्हेट दाखल करण्यापाठीमागचा उद्देशच हा आहे की जे अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूव्हन फॉर्म्युला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे, त्या विरोधामध्ये आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय सुप्रीम कोर्टाने कोणतेही निर्देश देऊ नये आणि कोणतीही नोटीस काढू नये असाच अर्थ आहे. त्यामुळे आपली बाजू ऐकून घ्यावी अगोदर, अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते अजित पवार यांचं असणार आहे. आणि त्यासाठीच सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केलेली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून, शरद पवार यांच्याकडून कोणतेही अपील करण्याच्या अगोदरच अजित पवार यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे असं म्हणावं लागेल. एक राम, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. एकंदरीत अजित पवार गटाकडून वेगवान पावलं उचलली जात आहेत आणि कॅव्हेट दाखल करण्यात आले.